शहरात अद्याप कोरोना बाधित रुग्ण थांबण्याचे नाव घेत नसून आज सकाळी आलेल्या अहवालात शहरातील पॉवर हाऊस नजीक कोर्ट रोड येथील डॉक्टरची पत्नी मुलगा असून असे तिघे बाधित झाल्याची माहिती मिळाली होती। तोच आता दुपारी कोपरगाव शहरातील गांधीनगर येथील 52 वर्षीय पुरुष व तालुक्यातील 33 वर्षीय पुरुष बाधित झाल्याची माहिती कोपरगाव तालुका ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर कृष्ण फुलसौंदर यांनी दिली आहे। आज सकाळपासून 5 जणांचा कोरोनाची बाधा झाल्याने शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे। कोपरगाव तालुक्यातील पडेगाव येथील 33 वर्षीय व्यक्तीचे स्वॅब काल तपासणीसाठी पाठवण्यात आले होते, त्याचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे। त्याचप्रमाणे शहरातील गांधीनगर भागातील 52 वर्षीय व्यक्तीचा स्वॅब नाशिक येथील खासगी लॅबमध्ये तपासणी करता पाठवण्यात आला होता, त्याचेही अहवाल आज पॉझिटिव्ह आल्याने कोपरगाव शहरात व तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढून आता 40 झाली आहे। त्यापैकी 20 रुग्ण उपचार घेऊन बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असून आता प्रत्यक्ष बाधित असल्याची संख्या आता 20 झाली आहे। आज दिवसभरात 3 व दुपारून 2 असे 5 रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत। डीएच वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेग वर्तमानाचा।